शुभारंभ सुरुवात नवीन आयुष्याची नवीन वर्ष नवे दर शुभारंभ मंगल कार्यालय आता येत आहे सर्व सोयी सुविधांसह आणि नवीन दरासह अधिक माहितीसाठी संपर्क पालिकरांना येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा होतो पावसाळा संपल्यावर काही अंतरावर असलेल्या बलाब गावाजवळील केटी बंधाराच्या दरवाजेला अंबा नदीचे पाणी अडवले जाते मात्र कोलाड पाटबंधारे विभागाने यंदा अजूनही हे दरवाजे न बसवल्याने अंबा नदीचे पाणी कमालीचे घटले असून पाली तीन दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाला आहे पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे अनेक वेळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून देखील पाटबंधारे विभाग आजही झोपेत आहे पाटबंधारे विभागाने झोपेचं घेतलेलं सोंग तर नाही ना की बाकी काही कारणांसाठी बंधाऱ्याचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत अशी चर्चा संपूर्ण सुधागड तालुक्यात सुरू आहे अनेक वेळा बंधारा दुरुस्तीबाबत वर्तमानपत्रांमध्ये बातम्या लावून देखील आजच्या गायत याबाबत येथील केटी बंधारा दुरुस्तीच झालेली नाही पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाली ग्रामपंचायतीतील नाहक मुरजण सोसावे लागत आहे नमस्कार मी सागर मिसाल आज येथील केटी बंधारा येथे आलेलो आहे ये गेले चार दिवस पाली शहराला पाणी पुरवठा झालेला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे बालापेथे असणारा बांधारा हा दरवर्षीप्रमाणे पाटबंधारे विभागाकडून तिथे फल्या लावण्याचं काम केलं जातं त्यावेळी पाण्याची पातळी वाढली त्यानंतर पालीला पाणीपुरवठा हा होतो यावेळी त्यांच्याकडून दिरंगाई केली गेलेली आहे किंवा त्याचं वेगळं काहीतरी कारण असू शकतो पण माझी पाटबंधारे विभागाला एवढीच विनंती आहे येत्या ये आठ दिवसात आपण हा काम पूर्ण करावा अन्यथा पालीचे ग्रामस्थ आम्ही तुमच्या कार्यालयासमोर धडक मोर्चा काढू आज अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी तुमच्यासमोर आहे तब्बल पा चार दिवस पालिकांना पाणी पुरवठा नाही त्याचं कारण शोधला असता कळलं की केटी बांधाऱ्याच्या प्लेटीच चढवल्या गेल्या ना नाहीत त्यामुळे पाण्याचा जो साठा व्हायला पाहिजे तो होत नाही त्यामुळे जॅकवेलला पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठरवूनच टाकलं आहे की जनतेला जास्तीत जास्त त्रास द्यायचा ग्रामपंचायतीने त्यांच्याशी पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करणाऱ्या पाटबंधारे विभागाला मी आपल्या माध्यमातून सांगतो दोन दिवसात किंवा चार दिवसात हे जर काम चालू झालं नाही तर तुमच्या कार्यालयात येऊन आम्ही तुम्हाला जाब विचारू पालिकांच्या वतीने नमस्कार पालिकर मी श्रीकांत काशीनाथ ठोंबरे एक सर्वसामान्य ग्रामस्थ आज एकदम महत्त्वाचा विषय आहे की पाणी पाणीपुरवठा होत नाही आहे पाणी पाणीपुरवठा न होण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे येथील असलेला केटी बंधारा त्याच्यासाठी लागणाऱ्या प्लेटी किंवा त्याचं जे काही काम आहे ते अद्याप पूर्ण झालेलं था नाही आहे आणि ते पूर्ण करण्याचं काम पूर्णपणे पाटबंधारे विभागाचं आहे तरी ते त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आज जो आहे जर का वारंवार पालिकांना पाणीपुरवठा जर होत नसेल वर्षातून किमान एक ते दोन वेळा तरी ही वेळ येतेच जर का पाणी जर का जॅकवेलमध्ये जात नसेल तर त्याची मुख्य कारणे माझ्या माहितीनुसार पालीच्या नदीमध्ये अंबा नदीमध्ये पाणी मुबलक प्रमाणात दिसते पण ते जॅकवेलमध्ये जात नाही त्याची मुख्य कारण म्हणजे आहे ती जॅक्लमध्ये जाणारा पाणीपुरवठा जी करणारी रेलिंग आहे ती पाणी पातळीपेक्षा थोडीशी वरती आहे ती जर का खाली केली तर त्याच्यामध्ये विहिरीमध्ये पाणी योग्य प्रमाणात जाईल आणि पंप ड्राय होणार नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा माझ्या मते असू शकतो हे सरपंचांच्या ग्रामपंचायतच्या निदर्शनास देखील आम्ही आणून दिलेलं आहे तर त्यांनी असं सांगितलं आहे की त्याच्यासाठी लागणारं जे का आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू इतके वर्ष वारंवार वर्षातून एक वेळा हा विषय येतोच त्याच्यामुळं ग्रामपंचायतीने लवकरात लवकर याच्यावरती लक्ष द्यावे